साखर कारखान्याची चिमणी पडताच अटकेत असलेले चाकोत्या पाटीलांसह 7 जण कोर्ट आदेशानंतर कोठडी बाहेर पडले आहेत. त्याच झालं असं की सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनाधिकृत चिमणी पाडकाम अडथळा निर्माण करून गुन्हा करण्याची शक्यता असल्याने कारखान्याचे व्हाईस चेअरमन संचालक व कर्मचाऱ्यांना तानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द बातल केला आहे. चिमणी पाडकामात अडथळा निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याचे सांगून सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्यात साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम बाबूराव चाकोते, संचालक अमर रतिकांत पाटील व महादेव रेवणसिद्धप्पा जम्मा यांच्यासह माजी संचालक सुधीर अण्णाराव थोबडे व कर्मचारी परमेश्वर हनुमंत हिरापुरे, नागनाथ देवराव पाटील व रेवणसिद्ध रामचंद्र कारकले यांना 13 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने दिनांक 19 जून पर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले होते, त्यामुळे त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. याबाबत अर्जदारांनी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत सत्र न्यायालयामध्ये कोठडीतून सुटका होण्याकरिता अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी ऍडव्होकेट थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये राज्य घटनेने सर्वांना मुक्तपणे संचार करण्याचा हक्क व अधिकार दिला असल्याचे म्हणणे मांडले. पोलिसांनी केलेली कारवाई ही कायदेशीर हक्काचे हनन करणारी आहे व त्यामुळे अन्यायकारक ठरत असल्याचे सांगून वादातील चिमणी पाडकामाचे काम देखील पूर्ण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यास सरकार पक्षाने देखील हरकत नसल्याचे सांगताच न्यायालयाने या सर्वांची मुक्तता केली आहे.